मुंबई मेट्रो कार्ड शेडचा प्रश्न आणखी गंभीर होताना दिसतोय। मेट्रो कार्ड शेड बुलेट ट्रेनच्या बीकेसीच्या जागी नेण्याचा विचार म्हणजे पोरखेड असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। सरकारला असले सल्ले देणारे सल्लागार कोण आहेत जे राज्य आणि सरकारला बुडवायला निघाले, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला। मला समजतच नाही की या सरकारचे नेमके सल्लागार कोण आहेत, जे या राज्याने बुडवायला निघाले आणि या सरकारला बुडवायला निघाले। याचं कारण असं आहे की बीकेसीची जागा जी आहे ती प्राइज लँड। बीकेसीमध्ये आत्ता यापूर्वी आपण जो शेवटची विक्री केली 1800 रुपये प्रति हेक्टरने ती विक्री केली। 25 हेक्टर जागा ही या कारशेड करता लागेल, म्हणजे 25-30 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त महाग जागा ही त्या कारशेड करता द्यावी लागेल। जे काही बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे ते जमिनीच्या आत 3 लेवल खाली होणार आहे। जमिनीवर केवळ 500 मीटरची जागा ते घेतात आणि त्याच्यावर त्याचं डिझाईन असं केलं आहे की पूर्ण वरती इंटरनॅशनल सेंटर जे आहे त्याच्या इमारती होणार आहे। आणि आता जर आपण या बुलेट ट्रेनचं जे स्टेशन आहे ते खाली करायचं ठरवलं जमिनीच्या आत, तर किमान त्याचा खर्च 5-6 हजार कोटी रुपये असतो। आत्ता 500 कोटी रुपये होणारं जे डेपो आहे ते जर 6 हजार कोटी रुपये लागले तर इकडं तो भूर्दंड तर बसेलच, पण त्याचं जे ॲन्युअल मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स देखील जवळजवळ 5-6 पट अधिक असेल। त्यामुळे हे शक्य नाही आहे, कोणीतरी चुकीचे सल्ले देऊन राहिलेला आहे। लहान पुरासारखा खेळ चाललेला आहे आणि मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे श्रेय आहे। केली जात आहे पुन्हा असं वाटतंय का सर, कारण आता जाणून बुजून बुलेट ट्रेनच्या जागी करण्यात आहे? मला असं वाटतंय की हा पोरखेळ अशा प्रकारच्या घोषणा करणं अधिकृत केली की नाही मला माहीत नाही, ती माध्यमातूनच मला समजली आहे। पण जर कोणी करत असेल तर पोरखेळ आणि महाराष्ट्राचं नुकसान याच्यामध्ये चाललेलं आहे। महाराष्ट्राचे प्रोजेक्ट या ठिकाणी कशा प्रकारे अडचणीत आणायचे असाच प्रयत्न चाललेला आहे, ते अतिशय चुकीचं आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत म्हणतात की आता न्यायालयाचा वापर सरकार करत आहे, कुठंतरी न्यायिक व्यवस्थेवर मोठा आरोप करतात। मला असं वाटतं की हे एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। कोर्टाच्या संदर्भात न्यायालयाच्या संदर्भात बोलताना प्रत्येक वेळी संयम ठेवला पाहिजे। आपण चूक करायची, न्यायालयाने आपल्या विरुद्ध निकाल दिला की न्यायालयावर खापर फोडायचं, ते कुठेतरी बंद केलं पाहिजे।